नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे संकष्ट चतुर्थी आणि मी आलो आहे श्रीमान महासाधू मोऱ्या गोसावी संजीवनी समाधी मंदिरामध्ये, जे की आहे एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिर चिंचवड गावातलं। चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ते बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील। तर हे आहे श्रीमान मोऱ्या गोसावी संजीवन समाधी मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार। इथून आपल्याला आतमध्ये जावं लागतं। दर महिन्याप्रमाणे आज संकष्ट चतुर्थी असल्यामुळे इथे भाविकांची प्रचंड गर्दी आहे आणि हा मोऱ्या गोसावी संजीवन समाधी सोहळाही आहे, त्यामुळे ही गर्दी आहे। चला आता या कमानीमधून आतमध्ये प्रवेश करू। या कमानीतून आतमध्ये आल्यास आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला पूजेचे साहित्य आणि हारफुलाचे दुकानं पाहायला मिळतील। इथून आपण हारफूल घेऊन आतमध्ये मंदिरात जाऊ शकतो। मंदिराच्या दिशेने पुढे जाताना आपल्याला सर्वप्रथम ही मोरोबा महाराज चिखलीकर यांची समाधी पाहायला मिळेल। या समाधीपासून पुढे गेल्यावर आपल्याला हे मंदिराचे भव्य रूप पाहायला मिळते। मोऱ्या गोसावी हे मंदिर चिंचवडमधील पवना नदीच्या काठी वसले आहे। इथूनच दर्शन रांग सुरू होते, खास करून संकष्ट चतुर्थीच्या वेळेस भरपूर गर्दी असल्यामुळे रांग इथूनच सोडली जाते। आणि आज संकष्ट चतुर्थी आणि संजीवन समाधी सोहळाही या आठवड्यात चालू आहे, त्याच्यामुळे प्रचंड गर्दी आहे भाविकांची। संजीवन समाधी सोहळा असल्यामुळे या इथे भजनाचा आणि कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्यातच हा मांडव। श्री मोऱ्या गोसावी संजीवन समाधी उत्सव हा दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात वद्य तृतीया ते मार्गशीर्ष वद्यषष्ठी असे चार दिवस चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने हा भव्य महोत्सव आयोजित करण्यात येतो। या महोत्सवात विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम, भजन कीर्तन इत्यादी असे अनेक कार्यक्रम ठेवले जातात। मोऱ्या गोसावी मंदिर हे प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे। आता दर्शन रांगेत लागून आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेतले। या मंदिराचं महत्त्व सांगायचं म्हटलं तर इथे श्री मोऱ्या गोसावी यांनी संजीवन समाधी घेतली आहे। मोऱ्या गोसावी महाराज हे 14व्या शतकातील गणपत्य संप्रदायातील संत होते। ते मोठे गणेश भक्त होते। त्यांचा जन्म पुण्याजवळील मोरगाव येथे झाला। त्यांनी मोरगाव येथे मयुरेश्वराची आराधना केली। अष्टविनायक यात्रेची सुरुवात करण्याचे श्रेय पण त्यांनाच देण्यात येते। ते संत एकनाथ महाराज यांचे समकालीन होते। त्यांनी पुण्यातील चिंचवड येथे संजीवन समाधी घेतली। असे म्हटले जाते की गणपतीने मोऱ्यास असा साक्षात्कार करून दिला की मी म्हणजेच गणपती तुझ्या पूजेकरिता चिंचवड येथे प्रकट होणार आहे। मोऱ्या गोसावी महाराज यांना करा नदीच्या पात्रात तांदळा स्वरूपातील गणेश मूर्ती प्राप्त झाली। त्यानंतर मोऱ्या गोसावी महाराज मोरगावहून चिंचवड येथे जाऊन स्थायिक झाले। तेथे त्यांनी गणपती मंदिर उभारले व त्यात करीत प्राप्त झालेल्या गणेश मूर्तीची स्थापना केली। काही काळाने मोऱ्या गोसावी महाराजांनी संजीवन समाधी घेतली। इथे मंदिर परिसरातील भिंतींवरती आपल्याला श्री मोऱ्या गोसावी यांचा जीवन प्रवास पाहायला मिळतो। त्यांच्या जन्मापासून ते त्यांनी केलेल्या चमत्कारांची इथे सविस्तर माहिती दिलेली आहे। त्यांनी केलेले विविध चमत्कार आपल्याला इथे पाहायला मिळते। इथे आपल्याला एका भिंतीवरती श्री मोऱ्या गोसावी आणि अष्टविनायक गणपती यांचे एकत्र दर्शनही पाहायला भेटते। या मोऱ्या गोसावी मंदिर परिसरात श्री मोऱ्या गोसावी यांच्या व्यतिरिक्त त्यांच्याच वंशातील इतर सत्पुरुषांचे समाधी मंदिरही आहे, जसे की नारायण महाराज, चिंतामणी महाराज इत्यादी। हे आहे चिंतामणी महाराज यांचे समाधी मंदिर।
श्री नारायण महाराज यांचे समाधी मंदिर, सातवे सत्पुरुष चिंतामणी महाराज यांचे समाधी मंदिर, धरणीधर महाराज यांचे समाधी मंदिर, या मंदिर परिसरात इतर देवी देवतांचेही मंदिर आहे, जसे की महादेवाचे मंदिर, आणि हे विठ्ठल रखुमाई यांचे मंदिर। ही आहे थोरले चिंतामणी महाराज यांचे समाधी। हा समाधी गाभारा खोलगट असून याचं एक वैशिष्ट्य आहे की इथून आपल्याला समोर जे होल दिसते तिथून आपल्याला पलीकडे मेन गाभाऱ्यात गणपतीचे दर्शन होते। जेव्हा कधी पवना नदीला पूर येतो तेव्हा या गाभाऱ्यात पूर्ण पाणी भरून जाते। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मला जमेल तेवढी माहिती द्यायचा प्रयत्न केला आहे। आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल तर केलं तर सबस्क्राईब करा, आणि जर तुम्ही कधी चिंचवडला आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या।